कोरोना महामारीच्या संकटामुळे केंद्र शासन आणि राज्य शासन यांनी लॉकडाऊन जाहीर केला होता। हा कालावधी 4 महिने लॉकडाऊन मध्येच गेला। या कालावधीमध्ये सर्व उद्योगधंदे ठप्प झाले, तसेच मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक फटका देखील बसला। मोठ्या उद्योगांपासून ते लहान उद्योगांपर्यंत सर्वच बंद झाले, यामुळे सर्वसामान्य जनता परत घरीच बसून होती। या काळात बरेच संकट जनतेसमोर आले, तसेच या काळातील वीज बिल वाढीव दराने आले असल्याने हे वीज बिल सरकारने सरसकट माफ करावे म्हणून वाठारमधील सर्व ग्रामस्थ आणि परिसरातील नागरिक, विविध संस्था, गावातील व्यापारी वर्ग, उद्योजक यांच्या वतीने वाठार गावामध्ये ग्रामपंचायत पटांगणामध्ये वीज बिलाची होळी करण्यात आली। जो काय आर्थिक जे नियोजन होतं कुटुंबाचं, ते सगळ्यांचंच बिघडलं आणि त्यातून येणारा जो काही आर्थिक द्रव्य होतं ते थांबलं गेलं, त्यामुळं प्रत्येकाची स्थिती अतिशय बिकट झाल्या। कुणाला जगणं मुश्किल झाले, कुणाला राहणं मुश्किल झाले, आणि त्याच्यानंतर तुमच्या फायनान्स कंपनीचंही याच्यामध्ये काही लोकांना मागण्या तगादा लावलेला आहे। या सर्व गोष्टीमुळं या आंबगावची जनता मेटाकुटी झाली आहे। अशा या लोकांच्याकडून वाजवी बिल घेऊन त्यांना त्यांचा उदरनिर्वाह होत नाही, तर अशा लोकांना गेले 6 महिने जागतिक कोरोनाच्या महामारीमुळे घरात बसूनच आहेत, त्यामुळे ते कामही नाहीत, तर अशा लोकांचं लाईट बिलही माफ झालंच पाहिजे। त्याचबरोबर काही लोकांनी आपल्या उदरनिर्वाहासाठी जी काही बचत गटाने जिथे काही रक्कम काढली होती ती रक्कम तात्काळ स्वरूपात न घेतली पाहिजे, व त्याचबरोबर काही लोक तगादा लावतात व हॅरेसमेंट केले जाते, म्हणजे त्रास दिला जात नाही, हा त्रास देतात, तो त्रास थांबला पाहिजे। वाठार गावात प्रशासकीय अधिकारी यांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून निवेदनही देण्यात आलंय। यावेळी वाठार गावचे लोकनेते वारणा दूध संघाचे संचालक महेंद्र शिंदे यांनी गावाच्या वतीने लॉकडाऊन काळातील सर्व वीज बिल माफ होण्यासाठी मुख्यमंत्री साहेब यांच्याकडे निवेदनाद्वारे कळवले देखील आहे। तसेच 1000 लोकांच्या सह्या या निवेदनावर घेण्यात आलेल्या आहेत। कोरोनाच्या जे काळात जी लॉकडाऊन मध्ये जी बिल वाढीव आलेलं आहे ती गोरगरिबांना, आम्हाला आंबगावच्या सर्व नागरिकांना माफ केलं पाहिजे, हीच आमची विनंती एमएसएमईला आहे। लॉकडाऊन मध्ये जी वाढीव बिल आलेली आहे ती माफ व्हावी, कारण रोजगाराचा प्रश्न निर्माण झालेला आहे महिलांसाठी, कारण मूळ जगणं मुश्किल झालेलं आहे, त्याच्यामुळे लाईट बिल वाढीव आहे ती कुठनं भरणार आहे, कारण या काळामध्ये वाढीव बिल सर्वांना माफ झालीच पाहिजे अशी माझी नम्र विनंती आहे। आम्हाला बचत गटाचा भरपूर आहे, आम्हाला एक वेळा पोटाला भेटत नाही, त्यातून फायनान्सवाल्यांनी सारखं हप्त्याला महागाई चालू केलेलं आहे, ते बी माफ झालं। महावितरण अभियंता हुजरे, ग्रामसेवक अशोक भोसले, तलाठी श्यामराव पाटील यांना हे निवेदन देण्यात आलंय। मंडळ अधिकारी अनिता खाडे, ग्रामपंचायत सदस्य पुष्पांजली क्षीरसागर, अनिता कुंभार, ललिता पाटील, प्रगतशील शेतकरी मोहन पाटील, दत्त सेवा सोसायटीचे चेअरमन परशुराम हस्के, संचालक सुहास पाटील, राजाराम क्षीरसागर, बीजी पाटील, सुरेश पाटील, पंडित शिंदे, महेश कुंभार, विनायक शेटे, अभिजित सुतार, विलास वाक्से, किरण वाक्से, बागल पटाई, संजय क्षीरसागर, सूरज नदाफ, दीपक क्षीरसागर यांच्यासह वाठार गावातील प्रतिष्ठित नागरिक, तरुण कार्यकर्ते, ग्रामस्थ, विविध संस्थांचे अधिकारी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। न्यूज 15 मराठीसाठी संदीप दाभाडे, हातकणंगले, कोल्हापूर।